ही संधि आज अशा परिस्थिति ये है कि एकीकडे 210 सदस्य 200 च्या वर सत्ताधारी आता गमतीने आमचे काही मित्र म्हणतात की काँग्रेस सोडून सर्व पक्षीय सरकार असेही काही गमतीने म्हणतात असो तो गमतीचा भाग आहे पण हे सगळं संख्याबळ असताना लढायचं कसं असं मला आमच्या लोकांनी प्रश्न विचारला मी म्हटलं लढायला संख्याबळ लागत नाही तर त्यामध्ये सामर्थ्य आणि इमानदारी लागते आणि ती इमानदारी गेल्या अनेक वर्षांमध्ये विजय वडेट्टीवार नावाचा एक जंगलातला माणूस आदिवासी भागातला माणूस प्रामाणिकपणे काम करताना आम्ही करत आलो आहे हे मला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय अरे म्हणजे जे संविधान या देशाला आम्हाला मिळालं त्या संविधानाने या देशातील शेवटच्या माणसाच्या रक्षणासाठी या कायद्याचा उपयोग संविधानाचा उपयोग करण्याचं काम आणि शस्त्र मिळालं या सर्वोच्च सभागृहामध्ये सुद्धा खरं तर कष्टकऱ्यांचा दिनदुबळ्याच्या कामगारांचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज ओबीसी आणि दलित आदिवासींचा आवाज हा न्यायाचा आवाज असला पाहिजे त्यांना हक्क मिळण्याचा आवाज असला पाहिजे त्याला या राज्यातील सकारात्मक काही बदल या राज्यामध्ये व्हावा यासाठी जर या सभागृहाचा उपयोग करायचा असेल तर नक्की आपण केला पाहिजे अनेक दिग्गजांची परंपरा या विरोधी पक्षाच्या खुर्चीला आहे मी अनेक दिग्गज इथे पाहिलेले लॉबीमध्ये असताना विरोधी पक्षाचं भाषण ऐकण्यासाठी कुठेही असलो तरी वरच्या माळ्यावर खालच्या माळ्यावर पळत आम्ही यायचो शब्दामध्ये धार होती आणि जनतेच्या प्रति विश्वास आणि विश्वासाने मानण्याची हातोडी होती त्यामुळे ते ऐकताना आनंद व्हायचा अलीकडे राजकारणामध्ये द्वेष हा थोडासा वाढल्याचे चिन्ह दिसत आहे कृपा करून या सभागृहाला माझी विनंती आहे तुम्ही आणि आम्ही एकमेकाचे दुश्मन नाही तुम्ही आणि आम्ही जनतेसाठी लढतो जनतेच्या प्रश्नासाठी तुमची आणि आमची जबाबदारी समजून लोकांना आपल्याला इथे पाठवलाय एखादा प्रश्न त्याला न्याय मिळत नसेल तर विरोधी पक्ष म्हणून जर थोडासा आग्रह असेल तर माझी दादा आणि देवेंद्र भाऊ आपल्याला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आम्ही जो प्रश्न आमच्याकडून विचारला जाईल त्या प्रश्नाला उत्तर तुम्ही देणारच आहात कारण शेवट तुम्हाला प्रश्नाला उत्तर हे सत्ताधारीच देत असतात पण मागची मंडळी आम्ही प्रश्न विचारल्यानंतर ज्यावेळेस संख्येच्या बळावर आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका हे लोकशाहीला घातक आहे हे आपल्या परंपरेला घातक आहे हे आपल्या संस्कृतीला घातक आहे उद्याच्या पिढीला हे घातक ठरणार आहे एक विषय आपल्या हातात तो सुटत नसेल तर तो आग्रह करणं गैर आहे असं त्याला मानू नका आम्ही कोणावरही वैयक्तिक आरोप करत नाही सरकार म्हणून तुमची जबाबदारी विरोधक म्हणून आमची जबाबदारी ही आपण त्याला त्या ठिकाणी राहून काम करायस भाग पाडते याचं सुद्धा आपण सगळ्यांनी भान ठेवण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय अनेकांनी मी सांगितलं की केशवराव धोंडगे पासूनचा मी तर अनेक लाभेमध्ये बसून आणि खाली सभागृहात बसून अनेक विरोधी पक्षनेते आपण आपण दादांनी सर्व विरोधी पक्षनेत्यांचा मला पवारसाहेब म्हणून त्यांना बघता आलं नाही पण मी मनोहर जोशी साहेबापासून छगन भुजबळ साहेबापासून छगन भुजबळ साहेब तर एकटेच होते ते चालताना त्यांची चाल पाहिली की पुढच्यांना वाटायचं हा अंगावर येणारा माणूस आहे की काय असं वाटायचं पण एकट्याने किल्ला लढवला त्याला संख्या लागत नव्हती त्यावेळेस किती होती संख्या 99 काळामध्ये एकट्याने लढलं आणि भुजबळ साहेब काही प्रमाणात तुमच्या तालमीत तयार झालेला मी पण पहिलवान आहे आणि म्हणून लढण्यासाठी खरं लढण्यात आनंद असतो जगण्याचा आनंद आपण स्वतः असून मिळत नाही तर लोकांच्या चेहऱ्यावर दिसलेलं असू हे जगण्याला आनंद देत असतो स्वतः हसणारा कुशीतपणे वेळा असतो पण लोकांना आपल्या कामाने कार्याने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो जो आनंद देतो
तो मात्र सुखावून जातो, तो खरा आनंद असतो।